नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप करिअर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं हर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जीकेचे 10 क्वेश्चन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला वेळ न लावता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मुळा मुठा या नदीच्या काठी पुणे हे शहर बसलेलं आहे. इंद्रायणी या नदीच्या काठी देहू आणि आळंदी हे शहर बसलेले आहेत. तर इंद्रायणी या नदीच्या काठी देहू आणि आळंदी हे शहर, देहू आणि आळंदी हे दोन शहर बसलेले आहेत. परंतु या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजाची समाधी आहे, तर आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला येऊन गेलेला आहे, त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ह्याच्यानंतर पुढं प्रवरा नदी, प्रवरा नदीच्या का प्रवरा नदीवर संगमनेर हे शहर बसलेले, हे नेवाशी या ठिकाणी बसेल. तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती नेवाशी या ठिकाणी लिहिलेली आहे, हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी आपल्याला विचारत आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती नेवाशी या ठिकाणी लिहिली, तर हे नेवाशी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर, ते प्रवरा नदीच्या काठावर, हे लक्षात ठेवा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली तिचं दुसरं नाव म्हणजे भावार्थदीपक आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेत येऊन गेलेला आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली तिचं दुसरं नाव काय आहे, तर तिचं नाव दुसरं नाव काय, भावार्थदीपिका आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे कयाधू, कयाधू या नदीच्या ठिकाणावर हिंगोली हे शहर बसलेलं आहे. त्याच्यानंतरचा आहे सिन्हा, सिन्हा या नदीच्या काठावर अहमदनगर हे शहर बसलेलं आहे. आणि पांझरा या नदीच्या काठावर धुळे हे शहर बसलेले आहे. तर यानंतर सर्वात महत्त्वाची नदी म्हणजे गोदावरी. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला येऊन गेलेला आहे की गोदावरीच्या नदीच्या काठावरी कोणते शहर बसलेले आहेत, हे बऱ्याच वेळेस विचारले. तर गोदावरीच्या नदीच्या काठावर कोणते बसले, नाशिक, पैठण, कोपरगाव, नांदेड आणि गंगाखेड. तर गंगाखेड या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. गंगाखेड हे परभणी जिल्ह्यात असून गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाईची समाधी आहे, हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. हा बऱ्याच वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे कृष्णा, या कृष्णा नदीच्या काठावर सांगली, मिरज, कराड, वाई, नरसोबाचीवाडी आणि औदुंबर हे शहर बसलेले आहेत. याच्यानंतरचं आहे इरई नदी, इरई नदीच्या काठी चंद्रपूर हे शहर बसलेले आहे. भीमा, भीमा या नदीच्या काठी पंढरपूर हे शहर बसलेले आहे. तर भीमाऐवजी या ठिकाणी दुसऱ्या वेळेस तुम्हाला चंद्रभागासुद्धा येऊ शकतो, कारण की चंद्रपूर या ठिकाणी, पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा नदीनं चंद्रसारखा आकार तयार केलेला आहे, त्यामुळे याला चंद्रभागा असे म्हणतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पंचगंगा, पंचगंगा नदीच्या काठी कोल्हापूर हे शहर बसलेलं आहे. तापी या नदीच्या काठी भुसावळ हे शहर बसलेलं आहे. बिंदुसरा नदीच्या काठी बीड हे शहर बसले. तर हे लक्षात ठेवायचं म्हणजे बिंदुसरा नदी पहिलंसुद्धा बी असणाऱ्यांची इकडं बीड असणार, म्हणजे दोहीचंसुद्धा बी बी असल्यामुळं काय बीड, हे सुद्धा तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यानंतर नाग नदी, नाग नदीच्या काठी नागपूर हे शहर बसले. तर नाग नदीच्या काठी नागपूर हे शहर आहे, याचे या ठिकाणी नाग म्हणजेच नागपूर, हे सुद्धा तुम्हाला लक्षात राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत. तर हे प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळेस क्लास 3 परीक्षेला येऊन जातात, त्यामुळे हे प्रश्न थोडे जरी असले तरी पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा सराव करत राहा, नक्कीच तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.